पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगरमधील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. यावेळी नागरिकांनीही हा सोहळा पाहण्यास गर्दी केली. अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांना पोलीस दलाची पाहणी केली. त्यानंतर पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल अजित पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलीस दलाच्या पथकांनी मानवंदना दिली. पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत शिंदे आणि त्यांना सहाय्य केलेलं आहे पोलीस उपनिरीक्षक श्री एस व्ही वाघमारे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचं पथक यानंतर आपल्या समोर येत आहे. तर पोलीस उपनिरीक्षक के एम लिटे अतिशय एक भारतीय प्रजासत्ताक अखंड राहो अशी सदिच्छा आणि विश्वास देखील व्यक्त करतो. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची लोकांची सत्ता. भारताला प्रजासत्ताक बनवण्यासाठी देशाला अधिग्रजांच्या राजवटीतनं मुक्त करणं आवश्यक होतं आणि त्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये भाग घेतला, प्राणाचं बलिदान दिलं. त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मी वंदन करतो, त्यांच्या त्यागाचं कृतज्ञतापूर्वक स्मरण देखील करतो. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व टिकवणं हे मोठं आव्हान होतं. देशाच्या लष्करानं, सुरक्षा दलांनी, पोलीस दलाच्या अनेक जवानांनी प्राणांचं बलिदान देऊन ते टिकवलं.